नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। चंद्रकांत पाटील म्हणतात शरद पवारांवर PhD करायची आहे, लगे रहो केजरीवाल म्हणत दिल्लीतील जनतेने पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या पारड्यात भरभरून दिली आहेत मते। 70 जागा असलेल्या विधानसभेत जनतेने अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास दाखवत तब्बल 63 जागा दिल्या आहेत निवडून। दिल्लीतील निकाल स्वतः अमित शहा यांच्या देखील लागला जिव्हारी। गोली मारोची भाषा महागात पडल्याची त्यांनी केली आहे कबुली। दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या आणि ऐकल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील दिल्ली निवडणुकांवर दिल्या प्रतिक्रिया। नवी मुंबई काबीज करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी। नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गणेश नाईक आणि अनुषंगाने भाजपसाठी अत्यंत कठीण होणार अशी चिन्हे आहेत। अजित पवार यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा पुन्हा महाविकास आघाडीकडे आणण्याचा विडा उचलला आहे। तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवी मुंबई परत मिळवण्यासाठी आता कंबर कसली। शरद पवारांनी या संदर्भातील जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवली आहे। डबेवाल्यांना मिळणार हक्काची घरे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुंबईत डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, तसेच त्यांच्या मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले। मुंबईतील डबेवाल्यांकरता घर बांधणे, मुंबई डबेवाला भवन तसेच अन्य मागण्यांसाठीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक करण्यात आलेली आयोजित। यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, अपर मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कामगार विकास विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर इत्यादी उपस्थित होते। सांगलीत जाऊन शरद पवारांनी वसंतदादांच्या वारसांना समज दिलाच। आम्ही नाही तर मग कुणीच नाही हा राजकारणातील ट्रेंड अतिशय घातक आहे। सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांचा करण्यात आला पराभव। काँग्रेस राष्ट्रवादी एक दिलाने लढली का, कार्यकर्त्यांनी ते समजून घ्यावे अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वसंतदादा पाटील यांच्या वारसांना अप्रत्यक्ष लगावला आहे टोला। मिरज येथे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार बोलत होते। गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी सांगली विधानसभा मतदारसंघातून लढवली होती निवडणूक। February 2019 पुलवामा जम्मू काश्मीर येथे आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शहीद जवानांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माधवनगर सरपंच अनिल पाटील, अंकलीचे माजी सरपंच कीर्तिकुमार सावळवाडे, नगरसेवक सुब्राव तात्या मद्रासे, गणपती साळुंके, गणेश कांबळे, विलास पाटील, गजानन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे औरंगाबाद दौरा अर्ध्यावरच गुंडाळणार, शनिवारी सकाळीच मुंबईला परतणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 3 दिवसांचा औरंगाबाद दौरा अर्ध्यावरच गुंडाळणार असल्याची माहिती आली आहे समोर. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्या अनुषंगाने पक्ष पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठका, शहरातील डॉक्टर, वकील व विविध कंपन्यांच्या प्रमुखांची त्यांची भेट ही नियोजित आहे. औरंगाबादचे नाव कधीही बदलू शकेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून लवकरच निर्देश. मत्स्य दुष्काळ जाहीर करा, पारंपरिक मच्छीमार आले संकटात. तातडीनं मत्स्य दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे मच्छीमार करणार आहेत मागणी. एल्गार तपास एल्गारकडे सोपवला, पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय. 28 फेब्रुवारीला NI कोर्टात सर्व आरोपींना हजर करणार. राज्य सरकारनं एल्गारकडून NIA केले ना हरकतचे पत्र. येत्या काळात 10,000 इलेक्ट्रिक बसेस, मुंबई एक्सप्रेस हायवेवर इलेक्ट्रिक बसेस चालू, ई हायवे करता येईल का ते पाहतोय. इलेक्ट्रिक बसेस प्रदूषण कमी करेल, नितीन गडकरांचे वक्तव्य. पुलवामा मोहिमेला 1 वर्ष पूर्ण, 44 जवानांपैकी 2 जवान महाराष्ट्राचेच होते. भ्याड हल्ल्यात भारताचे 44 जवान झाले होते शहीद, CRPFचे होते जवान. चांगले बदल व्हायला पाहिजेत, मला हिंदू जननायक म्हणू नका, उद्याच्या बैठका राज ठाकरे आजच उरकणार. औरंगाबादचं नाव बदललं तर काय हरकत, राज ठाकरेंचा सवाल. शरद पवारांशी वैयक्तिक संबंध चांगले, राज ठाकरे उद्या मुंबईला रवाना, फक्त झेंडा बदलला, भूमिका आहे तीच. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या झालेल्या प्रत्येक कीर्तनाचा व्हिडिओ मराठी कीर्तन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलद्वारे ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येतो. नगरच्या कीर्तनामध्ये त्यांनी पुत्र प्राप्त होण्यासाठीचा दिला आहे संदेश. यामध्ये त्यांनी स्त्री संगसम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते, आणि स्त्री संघ जर अशी वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात असे विधान केले आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी टायमिंग हुकला ही क्वालिटी खराब अशी अशास्त्रीय बेजबाबदार स्त्री दाक्षिण्य भंग करणारी आणि कायदा व संविधान विरोधी वक्तव्ये आपल्या कीर्तनातून केली आहे. इंदुरीकर महाराज खरोखर एक चांगले समाज प्रबोधनकार कीर्तनकार आहेत आणि ते नेहमी आपल्या कीर्तनातून आजपर्यंत समाज प्रबोधन करत आले आहेत आणि त्यांच्या कीर्तनाला लोकांचा प्रतिसादसुद्धा खूप चांगला असतो. परंतु हा चांगला प्रतिसाद बघता त्यांनी काल परवा जे आपल्या कीर्तनातून जे मुलगा आणि मुलगी होण्यासाठी जे वक्तव्य केलं ते खरोखर निषेधार्थ आहे आणि लोकांना एक प्रकारे अंधश्रद्धेमध्ये गूळ करणारं असं आहे. म्हणून इंदुरकीर महाराजांनी असं वक्तव्य करू नये आणि त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई करता येईल ती शासनाने निश्चित करावी, जेणेकरून पुन्हा इंदुरीकर महाराजच काय कोणतेही कीर्तनकार असं कीर्तनात आपल्या कीर्तनाचा दुरुपयोग करणार नाहीत आणि अंधश्रद्धेसाठी लोकांना प्रवृत्तसुद्धा करणार. घरातील स्वयंपाकघरात गळफास लावून अश्विनी शिवाजी कांबळे वय 24 राहणार नागदेव कॉलनी कोल्हापूर, या युवतीने केली आहे आत्महत्या. अश्विनी कांबळे यांनी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी स्वयंपाकघरातील लोखंडी चॅनेलला ओढणीने लावून घेतला एक गळफास. बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या कुटुंबियांनी उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करता उपचारापूर्वीच त्यांचा झाला होता मृत्यू. CPR पोलिसात सदर घटनेची नोंद केली आहे. आटपाडी येथे क्लासला जाणाऱ्या 10वीच्या मुलींची पहाटे 5 वाजता छेड काढण्याचे घडत आहेत प्रकार. सडक छाप रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. आटपाडी पंचायत समितीच्या मागे असणाऱ्या क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढण्याचे घडत आहेत प्रकार. आटपाडी पोलीस स्टेशन लगत असणाऱ्या साठे चौक ते आबानगर चौक या दरम्यान रस्त्यावरूनच जाणाऱ्या मुलींची कोडडी खेचणे, अश्लील भाषेत बोलणे, प्रसंगी पाठीवरून अंगावरून हात फिरवणे असे घडत आहेत प्रकार. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांसमोरच घडतात असले प्रकार. अब्रू आणि जीवाच्या भीतीने विद्यार्थिनींनी
पालकांना व शिक्षकांना सांगत नाहीत ही बाब लक्षात घेऊन या प्रकाराबाबत काही माता भगिनीने दूरध्वनीवरून संपर्क साधत लक्ष वेधल्याचे सादिक खाटीत यांनी सांगितले. पोलीस प्रशासन, महिला कर्मचारी यांनी मुलींची भेट घेऊन वस्तुस्थिती ऐकून घ्यावी, तसेच या रोडवर पाळत ठेवून मस्तवाल रोड रोमियांच्या मस्तीला चाप द्यावा अशी सादिक खाटीक यांनी केली आहे मागणी. बेडे येथे शेतकऱ्यांना भेसळयुक्त खत विक्री कंपनीविरुद्ध झाला एक गुन्हा दाखल. माजलगाव जिल्हा बीड येथे खत विक्रीचा शासकीय परवाना नसताना भेसळयुक्त खताची विक्री करणाऱ्या हैदराबाद येथील नवा भारत फर्टिलायझर कंपनीविरोधात पंचायत समितीचे कृषी अधिकारी SG Hazare यांच्या तक्रारीवरून गुरुवारी दिनांक 13 रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद येथील नवा भारत कंपनीकडून शेतकऱ्यांना विजया ग्रामीण हे रासायनिक भेसळयुक्त बोगस खत विकून फसवणूक केल्याचा प्रकार तालुक्यातील मोगरा, रामनगर, तांडा येथील शेतकरी अंकुश चव्हाण, दिलीप राठोड, रोहिदास चव्हाण यांनी आणला होता उघडकीस. लग्नाचे आमिष वेळोवेळी दाखवून लग्नास नकार दिल्याने कवठे महांकाळ तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीने विषप्राशन करून केली आहे आत्महत्या. याबाबत जोखापूर येथील स्वप्नील पवार यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसात केला आहे गुन्हा दाखल. लग्नाचे आमिष दाखवत तिला वारंवार सोबत फिरवले, नंतर लग्नास नकार दिल्यामुळे मुलीने वाईट वाटून केले विषप्राशन. तो तिला दवाखान्यात नेत असतानाच वाटेतच मुलीचा झालाय मृत्यू. मुलीला दवाखान्यात सोडून त्याने केले पलायन. नातेवाईकांनी आक्रमक होत संशयितास ताब्यात घेत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतल्याने पोलिसांनी तपासाची सूत्रे हातात घेऊन संशयिताला घेतले आहेत ताब्यात. रात्री उशिरा मुलीवर करण्यात आले अंत्यसंस्कार. अटपाडी येथील माहेरून 10 लाख रुपये सोने व्यवसायासाठी घेऊन ये अन्यथा सोडचिट्टी दे म्हणून 2.5 वर्षे शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरणी शुभांगी गोविंद गायकवाड या विवाहितेने अटपाडी पोलिसात फिर्याद केली आहे दाखल. 2016 मिरज येथील गोविंद गायकवाड यांच्याशी विवाह झाल्यानंतर ज्वेलरी व्यवसायासाठी पती 10 लाख रुपये माहेरून आणण्याची सतत करत होता मागणी. लग्नाला आई वडिलांनी 12 लाख रुपये केले होते खर्च. दागिन्यांसह आलिशान वस्तूही दिल्या होत्या. लग्नानंतर 6 महिन्यांनी पती गोविंद, सासरा अरुण गायकवाड, सासू संगीता, ननंद तेजश्री तावरे, अमोल तावरे, चुलत सासरे प्रभाकर गायकवाड, डॉक्टर विनोद शिंदे, हेमा शिंदे यांनी विवाहितेला ठेवले होते दांबून. विवाहितेचे शिक्षण आणि जेवण केले होते बंद. आज उद्या सुधारते म्हणून केला सहन त्रास. करगणी येथे भावाच्या लग्नात सोन्याची अंगठी घातली नाही म्हणून केली मारहाण. शिवीगाळ करत प्रतिष्ठा समोरच केली पैशाची मागणी. सततच्या त्रासामुळे विवाहिता शुभांगी गायकवाड यांनी केली पोलिसात दाखल तक्रार. जिल्ह्यातील 21 गावांची बदलणारे नावे. राज्यभरातील वाड्या वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील 21 गावातील वाड्यांच्या नावामधून जात हद्दपार होणार आहे. या गावांचे भीमनगर, सिद्धार्थनगर, ज्योतिनगर, शाहूनगर असे नामकरण होण्याची शक्यता आहे. 13 विद्यार्थ्यांच्या पालकांची पोलीस ठाण्यात धाव. भिलार तालुका महाबळेश्वर येथील केम्ब्रिज शाळेतील 13 विद्यार्थ्यांनी पळून जाण्याचा केला होता प्रयत्न. या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून संबंधित मुलांच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा पवित्रा घेतला आहे. ती मुले पाचगणी पोलिसांना सापडल्यानंतर त्यांनी मुलांकडे केली प्राथमिक चौकशी. त्यावेळी शाळा प्रशासन मारहाण करते, जेवण देत नाही यासह अन्य तक्रारी करून पुन्हा शाळेत जाणार नसल्याचा त्यांनी घेतला आहे पवित्रा. मोदी सरकारकडून मोठे गिफ्ट. LPG गॅस सिलेंडरवर मिळणार 2x सबसिडी. LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर निषेधाने घेरलेल्या केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने सिलेंडर्सवर दिले जाणारे अनुदान जवळपास 2x केले आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने गुरुवारी असे दिले आहे निवेदन. पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आले की आतापर्यंत दिल्लीत 14.2 किलो सिलेंडरवर 153.86 रुपयांचे अनुदान उपलब्ध होते, म्हणजे आता वाढवून 291.48 रुपये केले गेले आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित कनेक्शनवर आतापर्यंत 174.86 रुपये प्रति सिलेंडरचे अनुदान वितरित करण्यात आले असून ते सिलेंडरमध्ये 312.48 रुपये केले आहे. पवारांवर PhD करणे ही आपके बस का काम नाही आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मागील 50 वर्षे राजकारणात असूनही त्यांना 10 वर खासदार निवडून आणता आले नाही आहेत. त्यामुळे मला त्यांच्यावर PhD करायची आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे टोला. यावर राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहे उत्तर. चंद्रकांत पाटील हे शिवाजी विद्यापीठातून शरद पवारांवर PhD करणार असून त्यांचा उत्तम मानस आहे. त्याआधी चंद्रकांत पाटील यांनी पदव्युत्तर व्हावे, त्यात पास झाले तरच PhD पात्रतेचा विचार करावा, तसेच पवारांवर PhD करणे तुमच्याकडून होणार नाही असे रुपाली चाकणकर यांनी केलं आहे स्पष्ट. कोल्हापुरात कृषी महाविद्यालयात घुसून गावगुंडांची विद्यार्थ्यांना मारहाण. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात घुसून गावगुंडांनी विद्यार्थ्यांना केली आहे मारहाण. संतापलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालयाच्या ऑफिससमोर ठिय्या आंदोलन केले आहे सुरू. चॉकलेट डेच्या दिवशी विद्यार्थिनीला चॉकलेट देण्यावरून वाद झाला होता निर्माण. वादावरून कॉलेज बाहेरील काही गावगुंडांनी कॉलेजमध्ये प्रवेश करून विद्यार्थिनीला चॉकलेट देणाऱ्या विद्यार्थ्यासह त्याच्या मित्रांना जबर केली आहे मारहाण. याचबरोबर रात्रीचे बातमीपत्र समाप्त. सबस्क्राइब करा तीचा जागर.